विद्यार्थ्यांना फी भरण्याची सक्ती करू नका, अन्यथा रस्त्यावर उतरू, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिलाय इशारा. गेली 2 वर्ष राज्यात कोरोना संकट सुरू आहे, यामुळे सर्व महाविद्यालये गेली 2 वर्ष बंद आहेत. पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण व परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. अशाच पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू आहेत. परंतु सध्या जिल्ह्यातील महाविद्यालय ऑनलाईन शिक्षण सुरू असताना महाविद्यालय इतर फीची सक्ती करत आहेत. जागतिक संकटात सर्वच समाज घटक भरडून गेला असताना ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थी घेत नाही त्या सुविधांची फी सक्ती करणे ही बाब अत्यंत खेदजनक आहे. सध्या महाविद्यालयात परीक्षा फॉर्म भरण्याची लगबग सुरू असून हे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्यावर सर्व फी भरा अन्यथा परीक्षा फॉर्म भरून घेतले जाणार नाहीत अशी सक्ती करत आहेत. विद्यार्थ्यांना अशी सक्ती कोणी करू शकत नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाहीत. असे जर कोणते महाविद्यालय सक्ती करून विद्यार्थ्यांना वेठीस धरत असेल तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील यांनी दिलाय. सदरचे प्राथमिक निवेदन तहसीलदार पलूस यांना देण्यात आले आणि महाविद्यालयात भेट देऊन सदर फी वसुली तात्काळ थांबवण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप मुळीक, जिल्हा सरचिटणीस मोहसिन जमादार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुदर्शन गावडे, तालुका सरचिटणीस पवन नलवडे, दिनेश सूर्यवंशी, सौरभ संकपाळ, समेत चौगुले, सागर शिंदे, अनिकेत सांडगे तसेच विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते. मी अनिकेत शिंदे दुदंडी BCS स्टडीमध्ये शिकत आहे. माझी वार्षिक फी 17,775 आहे. तरी कॉलेज चालू नसताना सरांच्या आमच्या ग्रुपला रोज SMS येतात की संपूर्ण फी भरल्याशिवाय तुम्हाला लेक्चर अटेंड करू देणार नाही. आधी लेक्चर फी संपूर्ण भरा, मगच लेक्चर अटेंड तुम्हाला देणार. त्याशिवाय तुमची परीक्षा फॉर्म मी भरणार नाही. अशा आम्हाला रोजच ते SMS येत आहेत. कोरोनाचं जागतिक संकट आपल्यावर सर्वांवर आलं असताना यामध्ये सर्वच राज्यातील महाविद्यालय पूर्णपणे बंद आहेत आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनानं ऑनलाईन शिक्षण सुरू करून ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला आहे आणि यातून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं यासाठी हा धोरणात्मक निर्णय शासनानं घेतला असताना गेले 2 वर्ष कोणतंच महाविद्यालयीन शिक्षण प्रत्यक्षामध्ये मुलांना मिळालेलं नाही. आणि या असं असताना सुद्धा महाविद्यालय ट्युशन फी व्यतिरिक्त इतर फीचा तगादा विद्यार्थ्यांच्या पाठीमागे लावत आहेत आणि ज्या सुविधांचा लाभ घेत नाही त्या सुविधांचे पैसे द्यायचे कशासाठी, हा प्रश्न आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या पुढं उपस्थित झालेला आहे. मी सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की तुम्ही ट्युशन फी व्यतिरिक्त इतर कुठलीच फी देऊ नये आणि तशी काही तुम्हाला महाविद्यालय द्यायची सक्ती करत असेल तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसशी आपण संपर्क साधावा आणि तुमच्यासाठी आम्ही सदैव उभे आहोत आणि जर कोणी सक्ती करत असेल तर आम्हाला तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, कुंडल.